तुम्ही धन्यवाद देतो किंवा तुम्ही ह्याच गोष्टी नाही केल्या तर या मतदान संघाने मी पाहिलंय मागच्या पंचवर्षीमध्ये कि आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर या लोकांनी डावललं. काही लोकांनी आपल्यामध्ये संभ्रम तयार केला आणि संभ्रम तयार करून सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टीतून शिवसेनेपासून मागे हटले. तुम्ही शिवाजीना आडव म्हटल्यावर मदत काय केली ना शरद दादांना मदत केली पण वर्सोबाईचा आणि या संपूर्ण देवाचा असलेली उंची लक्षात घेऊन जिनवतानासाठी स्वतःच्या खिशातला पैसा सहकुटुंब समोर घेऊन आज आदिवासींच्या समोर आज शिवाजीना आडव पाटील मदत करणं सोपं नाहीये. स्वतःच्या खिशातले 1,00,000 रुपये करायचे तुमच्या समोर घेऊन यायचे सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मी त्या दोन्ही उभायतांना आणि त्यांच्या चिरंजीव अपूर्व आडव पाटलांना मी धन्यवाद व्यक्त करतो. या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे नेते आदिवासी इल्डम कारखान्याचं नेतृत्व जे करतात ते आदरणीय कार्यदर्शक शेखंद व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय गुलाबशेख फारखे तालुक्याचे तालुका मौलीशेख खंडागळे विशेषत्वाने या विभागाचे नेते आदरणीय मार्गदर्शन वयाळ सन्माननीय या विभागाचे पंचायत समितीचे तरुण सदस्य शिवसेनेचे सन्माननीय कावाशेर गागरे आदरणीय जुन्नर नगरीचे शहर प्रमुख आदरणीय चंद्रकांती टोके विशेषत्वाने या व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य राजारामजी बोराडे पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय खोडे साहेब सन्माननीय महेशजी शेळके असतील विठाजी राऊत असतील दादा मी एक आवर्जून उल्लेख करून त्यांचा सत्कार तुमचे असते घेऊन मी भाषण सुरू करत असताना आदिवासी प्रकल्पावर ज्याची ज्यांना तुम्ही आशीर्वाद दिला संघटनेने आशीर्वाद दिला उद्धवजींनी आशीर्वाद दिला आणि सर्वसामान्यांची सेवा करण्याचा त्यांना आदेश दिला ते गुडेगाव प्रकल्पाचे सन्माननीय संचालक दत्ताजी गवारी आज सत्र सचिव करत आहे त्यांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा ही माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. मी त्यांचा सत्कार आदरणीय उपनेते शिवसेनेचे नेते शिवाजीराव आडव पाटील यांच्या माध्यमातून तो सत्कार व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा खरं तर माणूस काम करणारा माणूस मागे राहतो आमच्या शरद इथं बसला झाला सत्कार. व्यासपीठावर शिवसेनेचे या विभागाचे उपतालुका पंचायतीचे तंत्रचतुर ऍडव्होकेट आदरणीय सचिनजी चव्हाण उपस्थित व्यासपीठावर असलेले आंबेगाव तालुक्याचे आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सुनीलजी बानकिले शिवाजीराव राजगुरू उपस्थित आमचे सर्व पत्रकार बंधू म्हणजे त्याच्याबद्दल ही सगळे ज्येष्ठ आणि तरुणाची जी सामूहिक फळी आमची पत्रकारांची आज उभी आहे तालुक्याचा अवलोकन ते मंडळी करताय की या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मग संदीपजी उतरडे असेल आदरणीय वाणी साहेब असेल आदरणीय मोरे साहेब असेल आदरणीय आमच्या चेतनजी असेल उपस्थित आपण सर्व सन्माननीय आदिवासी विभागातले सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रत्येकाची नावं घेतली पाहिजे अनेकशे सरपंच उपस्थित आहेत विठ्ठल दादा बोराडे आणि त्यांचे सर्व सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित आपण सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे अधिक अंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी लेजियम पथकाच्या माझ्या सगळ्या भगिनी अनेक भावचे असलेले सर्व पदाधिकारी उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी खरं तर या संपूर्ण जिल्हा तालुक्याच्या वैभवाला एक वेगळ्या पद्धतीचा अधिष्ठान उभं करण्याचा मानस माझा इथून मागे होता आज आहे आणि उद्या आहे. 80% काम करण्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये दादा मला यश मिळालं. हा तालुका MDR असेल स्टेट हायवे असेल सगळ्या बाजूने रस्त्याच्या वरती परिपूर्ण करण्यामध्ये आपण यश मिळवलं. आपण सर्वांनी वारंवार आमचा उल्लेख केला सर्वप्रथम आपण पंतप्रधान सडक योजना सर्वसामान्यांसाठी दादा तुम्ही दाखवली आणि मग त्या ठिकाणी मला आठवते की आमच्या सीतेवाडीची कोटमवाडी असेल किंबहुना इकडे आमचा सुकाल वेडा असेल एवढा पटर असेल बोधन असेल किंबहुना आमची चिंचेची वाडी असेल या सगळ्या वाड्या वस्त्यांना आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी नाही तो माझा विषय. परंतु या सगळ्या असलेल्या भागामध्ये आपण प्रामुख्याने दिल्लीवरून एक विशेष अशा पद्धतीच्या पंतप्रधान सदनच्या आदिवासी बांधवांसाठी पहिली उच्चधारी पहिली मागणी करणारा काय खासदार कुठला असेल तर ते शिरूर लोकसभेचे आदरणीय शिवाजीराव आडव पाटील ठरलंय हे मला सांगितलं पाहिजे. खरं तर दादा हे फार हा चमत्कार म्हणावं लागेल सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी कामं करायची आहेत. मला आठवते की तालुक्यामध्ये
धरण बांधले आदिवासी बांधवांच्या जमिनीवर, पाणी मिळते उभ्या महाराष्ट्राला, पण भर उन्हाळ्यामध्ये यांना पाणी नाही. मी बुडी बंदराची मागणी केली आणि ती मागणी मान्य करून पुढे काम होणार, पण माझी आमदारकी आपण सर्वांनी काढून घेतली. मी आपल्याला धन्यवाद देतो, माझी आमदारकी आपलीच केली. पाच वर्ष आराम मला दिला, पाच वर्ष आराम तुम्ही शिवायदादांना दिला. निवडणुकीच्या तोंडावरच्या ज्या राजकारणाच्या सवयी आपल्याला लागल्या, त्याच्यामध्ये आपली किती मोठी तोटा होतो, किती पिछाड होते, याच कारण तुम्हाला आता कळत असेल. जेवण, त्यावेळेच्या मिळणाऱ्या गोष्टी, त्या वेळेला मिळणाऱ्या काही थोड्याफारच्या गोष्टीच्या आपल्याला असलेल्या काही गोष्टीमध्ये ते लोक म्हणतात की काय काय याला एवढंच लागत. आपली केलेली चट्टा, आपली केलेली चेष्टा, खर तर हे फार माझ्यासाठी दुःखद बाब आहे. जुन्नर तालुका महाराष्ट्राच्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वेगळा तालुका आहे माझ्या मित्रांनो. या तालुक्याला शिवजन्मभूमी म्हटली जाते. या तालुक्याच्या स्वाभिमानाचे शपथ घेतले जातात. आणि या तालुक्यामध्ये आज आम्ही काय पाहतोय, ज्या भगव्याच्या चिन्हावर ज्याला चिन्ह आपण सदस्य केलं, त्या भगव्याशी बेमानी करणाऱ्या माणसाबरोबर आपण सगळी मंडळी आज आपण दुःख भोगतोय. एका बाजूला म्हणायचं की शरद दादाने विकास केला, एका बाजूला म्हणतात शिवायदादाने विकास केला, रस्ते गुळगुळत केले, आणि आज पाठ फिरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्ता बदल झाली, आमदार बदलला, खासदार बदलले. एका दिवसात शिवायदादा आठव पाटील वाईट झाले, एका दिवसामध्ये शरददादा सोरणे वाईट झाले. असं काय केलं आम्ही लोकांनी की तुम्ही आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आज काय पाहतोय, जिल्हा परिषद घरात पाहिजे, सगळ्या योजना घरामध्ये पाहिजे, सगळ्या गोष्टी मला माझ्या घरामध्ये पाहिजे, उद्या पंचायत सभेत सुद्धा मला माझ्या घरामध्ये पाहिजे. मी आपल्याला आवर्जून सांगतो, जात पात धर्माच्या पलीकडे शिवरायांनी बघायला शिकवले आपल्या सर्वांना. जात पात धर्माच्या पलीकडे माणूस ही जात आहे. माणसाने माणसासाठी वागण्यासाठी आपल्याला शपथ घ्यावी लागेल. आणि इथून पुढे चोरी करणाऱ्या आणि समाजाला फुसवणाऱ्या माणसाला आपण नेतृत्व देणार नाही, हे आतापर्यंत जाहीर पद्धतीने आपण सर्वांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कुणासाठी आपण करताय, किती वर्षाचं आयुष्य आपल्याला, काय जगतोय आपल्या बायका मुलं, काय यार त्याचा दोष हो. सकाळी सहाला उठायचं, तुमच्या सगळ्या घरातलं धुळ पाणी भांडी करायची, आणि मिळेल त्या गाडीला हात करायचा, त्या गाडीमध्ये बसायचं, बंकर फटवायचं, काय चुकी व्हायची. काय केलं याने आयुष्यभर, मायाले असताना कष्ट चुकलं नाही, सासरला असताना कष्ट चुकलं नाही, डोक्यावरचा हट्टा कधी खाली घेणार. तळमळीने आमदार ते केले, मला घरी पाठवलं तुम्ही लोकांनी, तळमळीने खासदार ते केले, घरी पाठवल्या माणसाला. केवळ आरक्षण, आपलं आरक्षण कोण चाललंय, तुमचं आरक्षण कोण घेऊन चाललंय, तुमचं आरक्षण. तुम्हाला सगळ्यांना मूर्ख बनवायचं काम चाललं. आता कुणा कुठतरी आपल्या लाईनीने लागलं होतो, हा तुमचा शिंदेचा मुला आता उभा राहतोय, याच्या नावचा जो अडथळ्याचा मधून जातोय तो. तालुका पर्यटन झाला, आता धाऱ्या गाड्या अंतिम टप्प्यामध्ये आला आणि आमदारकी केली. काय कसं करायचो, हा धाऱ्या घाट फुटला, फायदा कोणाचा आहे, कोणाचा सांगा ना मला, अहो सांगा ना, सांगा मला, ऐकायला नाही आलं, कोणाचा फायदा आहे. काय केलं या महिलांनी, आमच्या काय केलंय तुम्ही लोकांनी. सकाळी उठायचं, जुन्नरला जायचं, लोकांचं ऐकायचं, तिकडून यायचं आणि यांना हाताला धरायचं आणि दाबले बटन. काय कोणाची बटन दाबायला गेलो, आपल्या नशिबाचा बटन बंद करून ठेवला आपण सर्वांनी. ती सुनीता जाईल चांगल्या घरातून आहे, काही कमवायला काही मागायला नाही. आधी बिचारी 2 महिने झाले, आज प्रपंच ठेवल्या जागेवर चालली आहे. कशासाठी, कुणासाठी. शिवाजी आठव पाटलांनी आंबेडकर सरकार उद्या मुलांच्या ताब्यात दिला, मुंबई मुलांच्या ताब्यात दिली आणि वनवन फिरले, कुणासाठी. तुम्हाला पाण्याचं होत नाही, किती वर्ष चालणार आहे, कित्येक वर्ष त्याच गोष्टी. तुमची अवस्था बघून आमची झोप उडाली आणि तुम्ही जागेवर आलो निश्चित आहे, असेच तुम्हाला वाईट वाटत नाही, तुम्हाला चुका कळत नाही. आपण काय करतोय, यांच्या पायाने तुम्ही भेगा बघा कधी, या तुमचे पाय दाबतात नेहमी, त्यांच्या कधी पायांना हात लावून बघा, त्यांच्या काय परिस्थिती आहे आमच्या महिलांच्या, कोण जबाबदारी घेणार त्यांची. मी आपल्याला सांगतो, जिल्हा परिषदेचं महिला सदस्याची सभ्य जर समजा या ठिकाणी आरक्षण झालं, तर सुरेंद्र ताईच्या समोर कोणी उभा राहू द्या, त्याचं डिपॉझिट झाल्याशिवाय घालवल्याशिवाय तुम्ही शांत बसायचं नाही. द्यावं एकदा आमच्या मनासारखा कारभार करून द्यावं, तुमच्यासाठी तुमच्यासाठी करायचं आहे, तुमच्यासाठी आम्हाला काम करू द्या. जे स्वप्न बिरसा मुंडांचं आहे, जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेबांचं आहे,
जे स्वप्न महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे, जे स्वप्न छत्रपती शिवरायांचं आहे, त्याच्या आयुष्याने आम्हाला काम करू द्या. आम्ही आमचा स्वाभिमान कधी गहाण ठेवला काय ठेवणार नाही. शिवनेरी किल्ल्यावर भगव्याचा पराभव व्हावा. शिवनेरी किल्ल्याच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा खासदारकीमध्ये पडावा, शिवसेनेचा भगवा आमदारकीला पडावा. किती दुःखद बाब आहे हो. निवड जातीचं राजकारण किती दिवस तुम्हाला मूर्ख बनवणार सभे मंडळी. हा दाऱ्याघाट फुटायला अंतिम टप्प्यामध्ये आहे. आताचा आमदार या दाऱ्याघाटीचा जम म्हणायला मागत नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. उभ्या करोनाच्या काळामध्ये कोण दिसलो नाही. आता ते पद सामिवले तिथं सत्तेत बसले प्रेसिडेन्सी मध्ये भाजपा म्हणजे मी जाता लाडके आणि इकडे यांचा बंदच कावतो. काय कौतुक चाललं, कुणाचं कौतुक करताय. इथं तुम्हाला तुमचं नीट वागता येणार, इथं तुमचं नीट तालुका तुम्हाला नीट वागता येणार, आणि तुमचं हात मिळवण्याचं राजकारण चाललंय, त्याच्यामध्ये आपण गुरफडून चाललो हे चुकीच आहे. मला आज आनंद येणं उचित आहे. कदाचित त्या आनंदाला मी इतका साक्षीदार झालोय. आज ज्या माणसाला तुम्ही मला शिवाजी आठवा पाटलांना नाही मतामध्ये तुम्ही सांभाळू शकले, पण शिवाजी आठवा पाटलांचा इमानदारपणा पाहिला, जो शब्द वरचो पाहिला दिला, तो आदिवासीसाठी आज पूर्ण करायला येत आले, हे माझ्यासाठी आज सगळ्यात आनंदाची बाब आहे. असे नेते मी माझ्या आयुष्यात पाहत नाही, असे नेते मी माझ्या आयुष्यामध्ये दिसत नाही. शब्द फिरवणारे, वेळोवेळी शब्द बदलणारे, जनतेला फसवणारी माणसं मी नेत्यांमध्ये अनेक पाहिलेली आहे, पण अशी माणसं आपल्याला भेटत नाही. जपायला शिका आपल्या माणसाला, आपल्या वचनाला, आपल्या मातीला. ती जपणं ही आपली जबाबदारी आहे. मी त्यांना म्हटलो याल गाव जुन्नरच्या आदिवासी भागामध्ये आज आमच्या सुनीताईचा वाढदिवस आहे, त्यांची इच्छा आहे सगळ्या कार्यकर्त्यांची. काल आमच्या लहान साहेबांचं सुद्धा आमंत्रण आहे, तुम्ही याल का. मला वाटतं मीच येणार नाही, तर माझ्या धर्मपत्नीला बळकून येतो. माझ्यासाठी फार मोठ्या गोष्टी पण नाही करणार या गोष्टी काय. इतक्या थंडी वाऱ्याच्या मोठ्या घरातली महिला गरिबाची जाणीव घेऊन आली आहे. हिला म्हणतात खरे आई माई ताई, हे कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही सांगताय. आज कोणी येते काही सांगते, कोणी येते काही म्हणतोय. हा संसाराचा गाभा आहे आपला. शिवसेनेला पुन्हा उभा करावं लागणार आहे. शिवसेनेच्या भगव्याला पुन्हा एकदा खांद्यावर नाचावं लागणार आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या आणि बिरसा मुंडाच्या स्वाभिमानाला पुन्हा खांद्यावर उंच करावं लागणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच आव्हान करतोय की आजच्या दिवसाला, आजच्या अभिषेक चिंतन सोहळ्याला एक विजयाची झालर असली पाहिजे. आणि ती विजयाची झालर आदिवासी भगवा आदिवासीच्या मातीमध्ये भगवा या ठिकाणी नाचला पाहिजे. हे सगळं आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. हा भगवा नाचवायची जबाबदारी तुमची आहे. आम्ही तुम्हाला कधीच अंतर दिलं नाही. आज नवीन वाटलो का म्हणजे पराभव झाल्यानंतर घरी राहून बसलो का आहे तुमच्यात, तुमच्यात आहे का नेहमी दशकेला आहे का. बरं निवडून आले आमदार आणि खासदार आलेच नाही. घाला तुमच्या पायात, घाला आमच्या डोक्यात, नाही घाला आमच्या डोक्यात. काय करू आता, आम्ही काय करायचं, कुणाला सांगायचंय, कुणाला सांगायचं या सगळ्या गोष्टी. आज 3 वर्ष झाले निवडणुकीला, तपास नाही तुमचा. इरडा कारखाना कुणाचा आहे, इरडा कारखाना कुणाचा आहे, त्या कारखान्याची काय अवस्था करून ठेवली. शिवाजी आठवा पाटलांनी शरद सोडणी पुढाकार घेतला म्हणून राग आला आणि आखी मीटिंग मास्तर बांधून ठेवले. आम्हाला नाही विचारलं, आम्हाला नाही विचारलं. आम्ही होतो फार शिवाजी आठवा पाटील शरद सोडणी नाव घेऊ नका हो, पण माझ्या आदिवासी बायबा जनतेचा काम देतो असलेला धेरडा कारखाना तुम्ही चालू करा. तुम्हाला धन्यवाद जाहीर देण्यासाठी त्यावेळेस होत्या मी येईल, पण राजकारण करून आमच्या लोकांना लागवत असू नका. काय चाललंय त्या बाबाला, आमच्या काळूदादाला नोटीस आली जमतेची. तुम्हाला काय वाटतं काळूदादाच्या घरचा लिलाव व्हायला पाहिजे काय, सांगा तुम्ही. काळूदादाच्या घरचा लिलाव व्हायला पाहिजे काय, इच्छा असेल तर सांगा. नोटीस आली त्या माणसाला, झोप उडाली, काय करणार तो माणूस. बरे हे सर्व वाईट आहे. हे राजकारण कुठं थांबलं पाहिजे. आणि तेव्हा बोलल्याप्रमाणे ही लढाई
चांगले विरुद्ध दबाणाची लढाई आता इथं पुढे. धर्म आणि अधर्माची लढाई आहे. तुम्ही धर्माच्या बाजूने उभे राहिला का अधर्माच्या? तुम्ही जर धर्माच्या बाजूने उभे राहिलात तर मला वर यायला ना करायल युवराज. तुम्ही जर धर्माच्या बाजूने उभे राहिलात तर मला आणि शिवाजी आडवा पाटलाला या वरच्या मतदार संघामध्ये यायला ना करायल. त्याचा आमच्या सारख्या माणसाची किंमत शून्य होऊन जाईल. लक्षात तुमच्या काय करायला पाहिजे? आलं पाहिजे वर तुमच्याकडे नेहमी. तुम्ही विजयी सलामी देणार आम्हाला? कोकणेश्वर साक्षीला आहे. सुनीता ताईंना रिझर्वेशन जर महिला आलं किंवा नाही आलं तुझं काही आलं तर या मतदारसंघामध्ये विजयी सलामी या छत्रपती शिवरायांच्या भगव्याची राहील एवढं तुम्ही आत्मनाच्या अभिषेकाच्या सुरुवातीच्या निमित्ताने या ठिकाणी मागणी करायला आलो आहे. मी सुनीता ताईंना त्या माझ्या बहीण आहेत. त्यांचे पती शासकीय सेवेमध्ये आहेत. ते कधीच पुढे येत नाही कारण का त्यांना बंधन आहे. परंतु त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आमच्या त्यांच्या जे सरपंच राजे विठ्ठल दादा त्यांची भावना आहे की दादा नावासाठी आम्हाला एकदा काम करू द्या. समाजाचं नावासाठी आमच्या समाज बांधवांची सेवा करण्याची आमची इच्छा आहे. देवळ्याला नेतृत्व घ्यायचं आहे. देवळ्याला नेतृत्व द्यायचं आहे. दाजी चिमणचे काम केलंय. मुंडे साहेबांचे काम केले ते काम आम्ही पुसून देणार नाही. बिरसा मुंडाच्या आपल्या नावाला आम्ही लंक लावून देणार नाही. हे नाव घेऊन आता बोलाजे परिवार पुढे आलाय. मला खात्री आहे की या नावाप्रमाणे तुम्ही देखील पुढे पुढे जाल. आमचा सगळा बळ तुमच्या बरोबर आहे. काळजी करू नका. आदिवासी बांधवांच्या काम करणाऱ्या शिवसेनेच्या कुठल्याही शिवसेनेच्या केसाला धक्का म्हणजे इथे शरद सरोवरच्या जिल्हा प्रमुखांच्या जीवाला धक्का तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही एवढी जबाबदारी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मी आपल्या सर्वांपुढे जाहीर करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.